मंडळींनो नमस्कार. सध्या पितृपक्ष सुरू आहे, शुभ पक्ष, अतिशय महत्त्वाचा पवित्र असा पक्ष सुरू आहे, पंधरवडा सुरू आहे. भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या या कालखंडाला आपण पितृपक्ष संबोधतो आणि या पितृपक्षाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु या पितृपक्षामध्ये अशी काही कामं आहे जी आपण टाळलीच पाहिजे, हेतुपुरस्सर आपण टाळली पाहिजेत मित्रांनो, जर आपल्याला लाभ पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर. मित्रांनो कोणती आहेत ती नऊ कामं आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करेन की अशा प्रकारे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा, नक्की आपल्याला लाभ होईल. पितृपक्षामध्ये टाळावायची ही नऊ कामं आहेत. पहिलं जे काम आहे पहा मित्रांनो, पितृपक्षामध्ये पूर्व सूक्ष्म रूपामध्ये कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असतात आणि अशा वेळीस घरातील महिला असो किंवा पुरुष असो त्यांनी शारीरिक संबंध टाळले पाहिजेत. ब्रह्मचर्य अवस्थाच पालन केलं पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी जी गोष्ट आहे महत्त्वाची ती म्हणजे जे पुरुष पितरांची पूजा करतात, पिंडदान करत असतात, यांनी ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, त्यांनी त्या पुरुषांनी दाढी मिशा या 15 दिवसांमध्ये या पक्षामध्ये कापू नयेत. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी जी गोष्ट आहे की आपण जेवण करत असताना लोखंडाची भांडी वापरायची नाही आहेत. ब्राह्मणांना पत्रावळीत जेवायला दिलं तरी चालेल, स्वतःही पत्रावळीमध्ये पानामध्ये जेवायचे. मित्रांनो यावर लोखंडाची भांडी वापरणे शास्त्राचा प्रचंड विरोध आहे आणि म्हणून मित्रांनो पितृपक्षामध्ये हेही हाही विचार केला पाहिजे. चौथी जी गोष्ट आहे की कुणाचाही अनादर करू नका. या पितृपक्षामध्ये कुणाचाही अपमान करू नका. आपल्या घरामध्ये दारावर पाहुणे येतील, भिकारी येतील, यांचा अनादर आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या. कारण मित्रांनो त्यांना जेवण द्या, पाणी द्या, कारण पूर्वज हा कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरामध्ये येऊ शकतात याचा विचार आपण केला पाहिजे. नंतरची गोष्ट आहे तुम्ही भांडण करू नका, घरामध्ये वाद करू नका, घरामध्ये अशांतता निर्माण होईल असं काही कृत्य करू नका. कारण पितृपक्षामध्ये पूर्वज आपल्या कुटुंबात राहत असतात, त्यांचा वास आपल्या घरामध्ये असतो, म्हणून ज्या परिवारामध्ये आनंद आणि प्रसन्नता असते तिथे पूर्वज आशीर्वाद देऊन जातात आणि जिथे भांडण वाद होतात त्या घरामध्ये नक्कीच बरकत येत नाही. नंतरची आणि महत्त्वाची गोष्ट आहे की शास्त्रामध्ये काळ्या तिळाला फार महत्त्व आहे. तर्पण करताना सुद्धा काळ्या तिळांचा वापर केला जातो. मित्रांनो पितरांना संतुष्ट करण्यासाठी तुम्हाला जर जेवण द्यायचं असेल तर ब्राह्मणांना जेवण दुपारी द्या, दुपारच्या वेळेस द्या. अर्धा प्रहर ही जी वेळ आहे ती पितरांसाठी शुभ असते. सकाळी आणि सायंकाळी आपण देवांची पूजा करत असतो आणि म्हणून ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे. दुपारी आपण भोजनाचा कार्यक्रम ठेवला पाहिजे. नंतर जी सातवी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही नवीन घरामध्ये प्रवेश करू नका. या पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर विकत घेऊ शकता परंतु प्रवेश मात्र आपण या पंधरवड्यानंतर या पक्षानंतर करा. कारण मित्रांनो मयत झालेला व्यक्ती मयत होत असताना ज्या घरामध्ये राहत असतो त्याच घरामध्ये तो पुन्हा येत असतो या पक्षामध्ये, या पितृपक्षामध्ये. म्हणून त्याच घरामध्ये आपलं वास्तव्य असलं पाहिजे. कारण आपले पूर्वज त्या घरामध्ये येतात म्हणून त्या जुन्या घरामध्येच आपण राहिलं पाहिजे. ही सुद्धा गोष्ट आपण खूप नियमबद्ध पाळलीच पाहिजे. मित्रांनो आठवी गोष्ट आहे आहार. आपण तामसी भोजनाला, तामसी आहाराला नक्कीच टाळा. या पितृपक्षामध्ये आपल्याला जर आहार घ्यायचा असेल तर सात्विक भोजन घ्या, सात्विक आहार घ्या. ते आपल्या येणाऱ्या पूर्वजांसाठी सुद्धा लाभदायक ठरतं. पूर्वज येऊन आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्या घरामध्ये नेहमी पैसा धन आपली संचय होत राहील, घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न राहील. म्हणून ह्या गोष्टी आपण नक्कीच टाळल्या पाहिजेत. मांसाहार नक्की टाळा मित्रांनो. त्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट आहे की या पंधरवड्यामध्ये या पक्षामध्ये पशु पक्षी जानवर जनावर यांना त्रास देऊ नका. कारण शास्त्राने पूर्वजन्माला मान्यता दिलेली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वजन्माला अनन्य साधारण महत्त्व आहे. मृत्यूनंतर कोणता प्राणी कोणत्या योनीमध्ये प्रवेश करेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो कोणताही पशुपक्षी आपल्या घरामध्ये येणारा किंवा घराभोवती असणारा यांना आपण दगड मारू नका, जखमी करू नका, त्रास देऊ नका. त्यांना जेवण खाणं पाणी द्या मित्रांनो, नक्कीच आपल्याला लाभदायक ठरेल. पितृपक्षामध्ये ही कामं नक्कीच अवश्य प्राधान्यक्रमाने टाळा मित्रांनो. तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरामध्ये धनदौलत लक्ष्मी प्रसन्न होईल, घरामध्ये शांतता निर्माण होईल, भांडणे होणार नाहीत आणि कुटुंब तुमचं सुखी होईल. मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.